सांगली महानगर मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंढे या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। यळकोट 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 बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं माकूबाईच्या नावानं आपल्या बिरोबाच्या पवित्र वनामध्ये आपला दसरा मेळावा पार पडतोय। या दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व बांधवांचं मी मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो। दसऱ्याचा सण म्हणजे बिरोबा भक्तांना दिवाळी असते आणि पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे जेव्हा युद्धावरती जायचे तेव्हा पहिल्यांदा ढोल वाजवला जायचा, ज्या ढोलाला रणभैरी म्हटलं जातं आणि ढोलाचा निनाद हा भल्या भल्यांना धडकी भरवतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या धनगरांनी हा ढोलाचा आवाज गावागावामध्ये वाड्या वस्त्यावरती दऱ्याखोऱ्यामध्ये केला पाहिजे की जेणेकरून प्रस्थापितांना नेहमी धडकी भरत जाईल। आज आपल्या सगळ्यांच्या भावना आपल्या सर्वांची इच्छा मनामध्ये उरामध्ये बाळगून तुम्ही आरेवाडीच्या बिरोबाच्या मनामध्ये आलाय। अनेक प्रश्न मनामध्ये आहेत, अनेक विचार मनामध्ये आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची प्रामाणिक भावना आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष आपण या सगळ्या प्रश्नावरती उत्तर मिळण्यासाठी झगडतोय, मेहनत करतोय। गेल्या 15 दिवसापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये धनगरांची जागर यात्रा घोषित केली आणि तेव्हा लबाड लांडग्यांच्या पिलावळीने विष पेरायला सुरुवात केली। लबाड लांडगा कोण आहे तुम्हाला माहित आहे? माहिती नाही? कुणाकुणाला माहित आहे हात वर करा। पिलावळीनी विष पेरायला सुरुवात केली की गोपीचंद पडळकर एका बाजूला धनगराच्या आरक्षणाची लढाई मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे असं बोलतोय, तिथं प्रलंबित आहे असं बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला धनगरांची जागर यात्रा काढतोय। मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, त्यांच्या पिलावळींना सांगायचं आहे, आपल्याही लोकांना सांगायचं आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण दोन टप्प्यात चाललोय। प्लान ए, महाराष्ट्रातल्या धनगरांची आरक्षणाची लढाई आपण न्यायालयामध्ये लढतोय आणि न्यायालयानं 8 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेले आहेत। म्हणजे मी तुमच्या समोर बोलतोय 22 ऑक्टोबरला
आता किती दिवस राहिले तुम्ही मोजा की एवढ्या दिवसांमध्ये आपल्या आरक्षणाची अंतिम सुनावणी होतीये आणि उच्च न्यायालयाने हेही सांगितलं की नाताळाची सुट्टी झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या केसचा निकाल आम्ही देणार आहे आणि मला 100,000% विश्वास आहे, विरोबाचा आशीर्वाद आहे, माकूबाईचा आशीर्वाद आहे, बाळूमामाचा आशीर्वाद आहे आणि गेल्या 70 वर्षांमध्ये धनगरांच्या वरती जितका अन्याय झाला तितका अन्याय देशातल्या कुठल्याच जातीवरती झाला नाही आणि त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये जवळपास माननीय मधु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराणी अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंचनं किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूनं सादर केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती दिलं आहे 2019 ला 2022 ला आणि 2023 ला सरकारच्या वतीनं पुन्हा 2 शपथपत्र धनगरांच्या बाजूनं दिलेले आहेत म्हणजे जी खरी परिस्थिती होती ती दिलेली आहे आणि त्यामुळं 100,000% निकाल हा आपल्या बाजूनं लागेल पण तरी सुद्धा मी म्हटलं की आपण एकाच विषयावरती अवलंबून राहायचं नाही महाराष्ट्रातल्या धनगर आणि रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा तयार राहिलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर जागर यात्रेच्या माध्यमातून फिरलो आणि आज लाखोंचा समुदाय आपल्या आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला आला मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपल्यामध्ये फूट पडावी असा अनेक प्रयत्न केला जातोय अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कसं विभागला जाल अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्रामधून राबवलं जात आहे बहुजनांचा बुरखा पांघरलेला लांडगा हा बहुजनांच्या विरोधी किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे कारण पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी तत्कालीन त्या काळामध्ये आमदार असताना घेतली तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं मराठा समाजाला पहिल्यांदा विरोध केला हा लबाड लांडग्यानं पहिल्यांदा विरोध केला मित्रांनो आता तुम्ही बघितलं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतनं फुटला की नाही आता त्याचा पुतण्या पार्टीतनं फुटला यामध्ये दुसऱ्याचा काय दोष आहे हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिवाशाप द्यायला लागलेत बघितलं तुम्ही मीडियामध्ये फुटला याचा पुतण्या आणि लागले कोणाच्या माग छगन भुजबळांच्या का हा माळी समाजाचा माणूस आहे गरीब समाजातला माणूस आहे तर ह्यांच्या पाठीमागे लागायचं पहिल्यांदा समता परिषदेमध्ये त्यांनी जे मोठं महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा केली होती बहुजनांना एक करण्याची आणि या लांडग्याला माहित आहे बहुजन जर एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे 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 केले त्याच्यानंतर संघर्ष होता माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते परंतु काही आमदारांना फूस लावली आणि माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवला बंधारी समाजाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाला असता म्हणजे हे सगळं जे षडयंत्र सुरू आहे या षडयंत्राकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या धनगरांची चळवळ पहिल्यांदा स्वर्गीय बी के कोकरेंनी 80 आणि 90 च्या दशकामध्ये उभा केली परंतु बी के कोकरेंना संपवण्याचं त्यांची संघटना संपवण्याचं मोठं पाप यांनी केलं माननीय शिवाजीराव शेंडगे बापूंना राजकारणामध्ये काही काळ वापरून घेतलं आणि परत त्यांना बाजूला करून टाकलं त्यांच्या पूर्ण घराला बाजून करून टाकलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मित्रांनो आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या ज्या रचना आहेत त्या रचनेतून बाहेर पडलं पाहिजे मी गेल्या महाविकास आघाडी काळातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो माननीय मधु शिंदे साहेब न्यायालयाची लढाई आपली लढतायत आणि 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि सरकारची मदत ही धनगर आरक्षणाच्या केसमध्ये अपेक्षित होती
आणि म्हणून माधव शिंदे साहेब काही आपल्या लोकांना मध्यस्थ घालून शरद पवारांना जाऊन भेटले की अशी अशी आमची न्यायालयामध्ये 2017 केस दाखल झालेली आहे आणि या केसमध्ये सरकारची आम्हाला अशा अशा पद्धतीनं मदत पाहिजे. आणि पवारांनी नीटपणे ऐकून घेतलं, केस कशी चालली आहे, काय चाललंय, सगळं त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलं. आणि परत ते म्हणले हळूच, धनगड आणि धनगराच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, तर मधु शिंदे साहेबांनी सगळी परिस्थिती सांगितली की राज्यातल्या सगळ्या आम्ही तहसीलदारांच्याकडून लिहून घेतलंय, सगळं झालं. अहो नाही, मला 1981 एक धनगड गडचिरोलीमध्ये भेटला होता, हे पिल्लू असं बोलतोय. म्हणजे मधु शिंदेला बोललाय, मी काही स्टोरी तयार करून तुम्हाला सांगत नाही. एक धनगड मला 1981 गडचिरोलीमध्ये भेटला असं पवारांनी माननीय मधु शिंदेला सांगितलं. मधु शिंदे साहेब म्हणले, एका माणसाला कुठं आरक्षण दिलं जातं का? एका माणसाची जात, त्याला काय बायको, त्याला पोरं काय आहे का? नाही. त्याला बाप, त्याला आई, त्याला आजोबा, त्याला पंजोबा, त्याला मामा, त्याला मामी, ही काय नाती गोती आहेत का? नाही. आणि मग गरीब नाही. मी ते नुसतं बघितलं होतं. म्हणजे विष कसं पेरायचं ते ह्या सगळ्या माणसाकडून आपण शिकलं पाहिजे. म्हणजे बघितलं पाहिजे कशा पद्धतीनं हे विष पेरतात आणि त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे मी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे हे शब्द बाजूला काढून टाका की आपण त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. मित्रांनो, मी उगाच त्यांच्या विरोधात बोलत नाही. इकडे चौंडीला आमचं उपोषण सुरू होतं, तिकडे लेख आणि नातू गेला की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि तिकडे 1 ऑक्टोबरला आदिवासी हक्क परिषद होती, त्यामध्ये जाऊन तिथं बाजू काय म्हणताय की आदिवासी मध्ये आम्ही कुणालाही येऊ देणार नाही, माननीय शरद पवार. 1 ऑक्टोबरला तुम्ही बघितलं का? अरे काय धनगर आता एवढा येणार राहिलाय का? राहिलाय का? स्वतःची काही बुद्धी आहे का नाही आपल्याला? आहे की नाही? अरे मोठ्याने आवाज येऊ द्या. अरे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, लोक सगळी जागृत झाली आहेत, लोकांच्याकडे सोशल मीडिया आला, लोकांच्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आलं, मेंढका सुद्धा ट्विटरवरती कमेंट करायला लागला, मेंढका ट्विटरवरती बोलायला लागला. आता अशी परिस्थिती झालेली आहे. आता लोकांना लबाड बोलून चालणार नाही, लोकांना फसवून चालणार नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपल्याला संघटित यावं लागल, आपल्याला एकत्रित यावं लागल. धनगर आणि धनगडांचा विषय आहे. 1990 जर धनगर आणि धनगरांचा विषय मुख्यमंत्री शरद पवार असताना जर मिटवला असता तर आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करावा लागला नसता. तो 2019 देवेंद्र फडणवीसांनी मिटवला की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे, हे शपथपत्रावरती लिहून दिलं. मित्रांनो, हे 90 व्हायला पाहिजे होतं. 90 जर एनटीच्या ऐवजी एसटी नोटिफाय आपण झालो असतो तर 95, 99, 2004, 2009, 2014 आणि 2019 किती निवडणुका झाल्या बघा. एवढ्या निवडणुकांमध्ये किमान तुमचे प्रत्येक निवडणुकीमध्ये 35 आमदार गेले असते. जर 90-91 जर धनगर हा एसटीची अंमलबजावणी झाली असती, किती आमदारापासून तुम्ही मुकला बघा. आज तुमचे आमदार किती आहेत महाराष्ट्रामध्ये बघा. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती तुम्हाला का न्याय मिळत नाही याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. मित्रांनो, माझ्या अगोदर बळवंतराव बोलले की या महाराष्ट्रामध्ये 33 आदिवासी जमाती अशा आहेत 45 पैकी की ज्यांना मी इथं बिरोबा बनात बोलतोय त्या क्षणापर्यंत 33 जमातींना आदिवासींचा दाखलाच मिळाला नाही. 1,05,00,000 संख्या 2011 जनगणनेनुसार आहे, त्यानुसार 9.35% आरक्षण आदिवासी जमातींना मिळत आहे. 33 आदिवासी जमातींना दाखलाच नाही आणि लोक मीडियामध्ये येऊन बोलतायत की धनगरांना आम्ही घुसू देणार नाही. धनगर जर आरक्षण एसटीमध्ये आले तर आम्ही याव करेन, आम्ही त्याव करेन. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत, आम्हाला हक्क दिलेले आहेत. तुम्ही काय संविधानापेक्षा मोठे झाले का? कुणी मंत्री, कुणी आमदार, कुणी खासदार, कुणी मोठा नेता असेल, तुम्ही संविधान मानत नाही का? अरे आम्ही संविधानाच्या हक्कानं अधिकारानं महाराष्ट्रातल्या धनगराच्या आरक्षणाची अंमलबजावणी मागतोय आणि त्याच्या विरोधामध्ये कोणी जरी आला तर त्याला तुडवून जाण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत नाही, आमचा सपोर्ट आहे. अरे तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला दिलेल्या योजना तुम्ही बंद केल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तुम्ही बोडीत काढला,
अडीच वर्ष एकाही मराठा समाजाच्या मुलाला तुम्ही कर्ज दिलं नाही, सारथीला पैसे दिले नाही, महाज्योतीला पैसे दिले नाही, हे सगळे प्रकार तुमच्या काळामध्ये घडले मित्रांनो. ही सगळी परिस्थिती आपल्याला विचार करणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्यामध्ये सगळ्यामध्ये जागृती पाहिजे. आपल्या महिलांना सगळ्यांना पुढे केलं पाहिजे, महिलांच्या हातामध्ये आपण नेतृत्व दिलं पाहिजे. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहे आणि महिलांची संख्या किती आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. अरे आपण लीडरशिप महिलांच्याकडे देणार आहे की नाही देणार, नेतृत्व महिलांच्याकडे देणार आहे की नाही देणार, त्यांना तुम्ही अधिकार देणार आहे की नाही देणार. एक पुण्यश्लोक अहिल्या देवी या शिकल्या, राजकर्त्या झाल्या, प्रशासन त्यांच्या हातात आलं तर त्यांनी पिढ्यांपिढ्याचा उद्धार केला. एक अहिल्या देवीनी 250 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचं नाव घेतोय, त्यांचे गोडवे गातोय. एक अहिल्या देवीनी राज्यकारभार हातात घेतल्यानंतर या देशातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तिथल्या उद्योगधंद्यांना त्यांनी प्राधान्य दिलं.